तिरंगा, श्वास तिरंगा, ध्यास तिरंगा, कणा कणात तिरंगा, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा। तिरंगा जोश तिरंगा उरा उरात तिरंगा, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा। आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये आज मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, त्याचबरोबर या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतीवीरांनी आपलं संपूर्ण आयुष्य बलिदान दिलं, ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, अशा क्रांती दिनाच्या निमित्तानं देखील आपण त्या महान पुरुषांना अभिवादन करणार आहोत। आणि अन्याय झाला असेल त्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याची क्षमता आणि ताकद निर्माण केली ते गुरुमुलांचे, लढाई करून ती लढाई जिंकण्याचं काम ज्या राघोजी भांगरेंनी केलं त्यांच्या प्रतिमेला आपण आज वंदन करणार आहोत। त्यांच्या विरोधात केलं त्या काळा पद्मावतींना देखील आपण अभिवादन करणार आहोत। आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्ष शांताबाई तुम्हाला, हे जे वर्ष आहे 2022 हे स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे, म्हणजे स्वातंत्र्य म्हणून आपल्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्याचा आनंद आज देशभरामध्ये सगळीकडे साजरा केला जातोय। शासनाने आज परिपत्र काढून 7 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट विविध कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे आणि प्रत्येक शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। आणि म्हणतात ना, आधी उल्हासांच्या फाल्गुन मास म्हणजे आनंद आपल्या मनात असतो आणि त्यात परत काहीतरी निमित्त असतं। पावसाळ्याचं रम्य असं वातावरण आहे, सगळीकडे धोका पसरलेला आहे, सगळी सृष्टी हिरवीगार झालेली आहे आणि या नटराईनं नटलेल्या या रम्य अशा वातावरणामध्ये आपल्याला चालू महिन्यामध्ये 3-4 प्रोग्राम असे घ्यायचे आहे की जे देशहिताचे आहे, देशप्रेमाचे आहे आणि आपल्या सांस्कृतिक वारसा जोपासणार आहे। तर शासनाच्या परिपत्रानुसार 7 तारखेपासून 17 तारखेपर्यंत हा प्रोग्राम राबवण्यात गेलेला आहे आणि यामध्ये 7 तारखेला प्रकल्प कार्यालय कळवण या ठिकाणी रांगोळी स्पर्धा झाल्या। आपल्या शाळेतील विद्यार्थिनी श्रीमती जाधव मॅडम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सहभागी झाल्या आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी रांगोळी काढलेली। ज्या ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्या रांगोळ्या खरंच चांगल्या, देखण्या आणि उत्कृष्ट होत्या। त्यातून उत्कृष्ट रांगोळ्यांची निवड होणार आहे आणि पारितोषिक त्यासाठी ठेवलेले आणि या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांची या परीक्षेतून आदर्श रेसिडेन्शियल स्कूलसाठी निवड झालेली आहे आणि हे 3 विद्यार्थी त्यामध्ये विजय कामळी याची चंद्रकापूर शाळेसाठी निवड झालेली आहे, रोशन बाबू, चेतन पवार यांची शिंदे निगर पण हल्ली ती शाळा अजमेर सौंदर्य या ठिकाणी भरते या शाळेसाठी निवड त्या ठिकाणी झालेली आहे। अशा पद्धतीने प्रतिकूल परिस्थिती असतानाही, कोविडचं काळ असतानाही शाळा ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी प्रगती करत आहे। या प्रगतीमध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय गौरी सर, आदरणीय रवी सर, आमचे सर्व सहकारी आणि फार महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचंही योगदान त्या ठिकाणी फार मोठं आहे आणि अशी उत्तरोत्तर ही प्रगती होत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणतो धन्यवाद।
त्यांच्या वडिलांचे नाव कुमारसिंग नायक असे होते. ते ब्रिटिश पोलीस दलामध्ये सुरक्षा अधिकारी होते. एक दिवस ब्रिटिश सरकारने त्यांना एका केसमध्ये फसवून 10 वर्षांची शिक्षा ठोठवली. त्यांचे जेल जाण्याचे भिल्ल तरुणांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध लढा घेतला. धनुष्य वनकर धनुष्य धनुष्य
धन्यवाद।